मी आता विजयजी पायकोळे यांना प्रश्न विचारणार आहे. विजयजी, जाकडी हे नृत्य या कलाप्रकाराबद्दल आम्हाला थोडंसं ऐकायला नक्कीच आवडेल. आज आपण तिला जाकडी नृत्य बोलत आहोत, पण पूर्वी शंकराच्या वारसापासून, शंकर पार्वतीच्या वारसापासून या शक्तितुर्याचा उगम झाला. त्या दोघांच्या वाढण्यातून शक्ती म्हणजे पार्वती आणि तुरा म्हणजे शंकर, या दोघांच्या वादातून सारीपाटाचा खेळ जेव्हा झाला, त्यापासून या शक्तितुर्याचा उगम झाला. आणि तिथपासून आज, पूर्वी या कलेला रामालोकांचा असा नाच म्हणत होते, पण आज ती कला शक्तितुर्या या नावाने प्रसिद्ध झाली, कलगीतुरा या नावाने प्रसिद्ध झाली. आणि आज तिला चांगल्या ठिकाणी स्थान मिळत आहे आणि अनेक ठिकाणी गणपतीमध्ये एवढं हिला प्राधान्य मिळत. आता वर्षभर मिळायला लागलं, पूर्वी गणपतीच्या सणापुरती चालायची, पण आता पूर्ण वर्षभर या शक्तितुर्या नाचाचा जिकडे तिकडे कार्यक्रम चालू असतात. आणि तुमच्यासारख्या शायरांच्या, तुमच्यासारख्या मोठ्या कलाकारांचा अनेक नवीन येणाऱ्या चाली घेऊन त्याच्या आधारित हे शक्तितुर्या गायक रचना करीत असतात आणि त्या रचना करून त्याचं गायन लोकांपर्यंत पोहोचवत असतात. म्हणून ही कथा, ही शक्तितुर्याची जी आहे, ती शंकर पार्वती यांच्यापासून निर्माण झालेली आहे. वा,